बरोबर आहे, ठिकाण माहिती पाहिजे होतं. शेळीमध्ये ठिकाण काय आहे? एक शेळी वर्षात चार करड. कागदोपत्री सगळेजण करतात, केलंच पाहिजे. 100 शेळ्या किती करड होणार? इथपर्यंत कसं पोहोचायचं हे माहित नाही. कागदोपत्री होतात बरोबर आहे, मिनिमम ऑर्डर त्याचा मॅप नाही. कोणी बनवला का मॅप? एम बी झाले माझं, एम बी माझं पण झालं. चार गोष्टी असतात प्रत्येक धंद्यामध्ये. याच्यावर माहिती होतात ज्यावेळी तुम्ही धंदा करून 6 महिने होतात त्यावेळी कळतं. आणि हे आपल्याला माहित असतं, हे कोणाला माहित असत? त्यांना पण माहित असत. हे कोणाला माहित असत? आम्हाला पण माहित असत. हे तुम्हाला माहित असत कारण तुम्ही आज कस्टमर आहात. तुम्ही आज काय सांगितलं हे पाहिजे? कोणी सांगितलं? आपण माहिती होत, आम्हाला ते माहिती होतं रेलमध्ये, पण ते आता जाणीव कमी करून दिली की इथं प्रेझेंटेशन पाहिजे. बरोबर आहे, फक्त कस्टमर सांगतो की त्याला काय हवं करायचं. बाहेरचा सर्वे केला ना, 90% लोक फेल आहे. त्यामध्ये 10% आहेत त्यामध्ये 70-80% लोक ट्रेडिंग करतात. ट्रेडिंग करतात त्यांच्या भागवर करड नाही, फक्त शेळ्या विक्रीला असतात. शेळी पालन उद्योग काय रेलमध्ये? शेळी होणारे करड विकणे, ह्याच्या पलीकडं काहीच नाही, काहीच नाही. बरोबर, आता आम्ही हा जो बिझनेस करतोय की ह्यामध्ये की वीस शेळ्यापासून सुरुवात कशी केली, त्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी आहेत की शेळ्यांची सुरुवात ही 20 शेळ्यापासून नाही झाली. आमची 20 शेळ्यापासून आम्ही प्रोडक्शन घेतलं, पण ज्यावेळी शेळी मार्केटमधून खरेदी केली तेव्हापासून, म्हणजे ऍक्च्युली माझा दुसरा पण एक बिझनेस चालू होता, त्यात तो बिझनेस क्लोज करायचा होता, तर ते पैसे शेळीपालनामध्ये टाकले होते, प्लस सर्व्हिसला पण होतो. तर त्यावेळी मग ते पैसे आले का प्रत्येक बुधवारी बाजारातून शेळ्या खरेदी करायचे असा.